इचलकरंजी शहराला अतिक्रमणाचा वेढा, महापालिकेच्या कारवाईनंतर परिस्थिती जैसे थे। इचलकरंजी शहराची महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख आहे। शहरात मोठ्या प्रमाणात वस्त्र उद्योग व्यवसाय असल्याने येथे छोटे व्यापारी, हातगारे, टपरी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत। शिवाय शहरातील मुख्य रस्ते विस्तृत व मोठे असले तरी शहराला अतिक्रमणाचा वेढा पडलाय। परिणामी शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होत असून अनेक छोटे मोठे अपघाताला निमंत्रण देत आहेत। इचलकरंजी शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांमुळे शहराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला। शहरातील बस्तनक चौक, राजवाडा चौक, सांगली नाका परिसर, डेक्कन चौक, जव्हार नगर, शाहूपुतळा, कोल्हापूर रोड, तीनबत्ती रस्ता, षटकोन चौक यासह विविध भागातील मुख्य चौक अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत। शिवाय वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे। दरम्यान महापालिकेने काही दिवसापूर्वी अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती, मात्र 15 दिवसातच अतिक्रमण जैसे थे असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। शिवाय अनेक छोटे मोठे उद्योग, हॉस्पिटल, बडे व्यापारी यांच्याकडे पार्किंगची सोय नाही। त्यांची वाहने सर्रासपणे रस्त्यावर लावली जातात, त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही। पण छोटे व्यापारी, हातगाडे यांच्यावर दंडुकशाहीने कारवाई केली जाते, असा दुजाभाव का, असा सवालही नागरिकातून उपस्थित केला जातोय। महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।